संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातलं असून याला आळा घालण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. मात्र लॉकडाऊनमुळे अनेक कामगार गोरगरीब नागरिकांचे खाणेपिण्याचे हाल होत आहेत व त्यांच्या मदतीला श्री चिंतामणी एंटरप्राइजेस धावून आला आहे. जे कामगार अथवा निर्वासित आहेत त्यांना दोन वेळा जेवणाची सोय, चहा आणि फळांची सुद्धा सुविधा या एंटरप्राइजेस कडून करण्यात आली आहे. त्याचबरोबर कामावर असणारे कर्मचारी, पोलीस अधिकारी, गावी जाणारे गरजू लोक यांची सुद्धा सोय केली आहे. नागरिकांचे व कर्मचाऱ्यांचे हाल होऊ नये म्हणून आम्ही हे करत आहोत असं त्यांनी सांगितलं आहे. लॉकडाऊनच्या काळात पोलिसांना सुद्धा ते आरोग्यवर्धक चहा देत आहे. रस्त्याच्या कडेले राहणारे निर्वासित कडमक वस्ती, पुणे टोलनाका, पुणे सोलापूर रोड अशा ठिकाणी ते जेवण वाटप करत आहेत. श्री चिंतामणी एंटरप्राइजेस व त्यांचे सहकारी अवधूत आघाव, संजीव आठवळे, प्रद्युमन आघाव, शुभम आठवळे, चैतन्य आघाव यांच्या हस्ते विविध प्रकारे कार्यक्रम हाती घेत अन्नदान आणि मदत केली जात आहे. लॉकडाऊन संपेपर्यंत ही सेवा अशीच चालू ठेवू असं त्यांनी सांगितलं आहे. नमस्कार, मी अवधूत आघाव माईंचा सदस्य आहे 2014 पासून. जर ह्या आम्ही एक ठरवलं, जर ह्या महिला असून इतक्या मुलं सांभाळू शकतात तर मग आपण रोज 550 लोकांना आपण का नाही जेवण घालू शकत जे गरजू आहेत. किंवा मग आपले प्रशासन असतील, डॉक्टर असतील इथे लोणी काळबोरचे, टोलनाक्यावरचे, किंवा पोलीस चौकीचे बांधव असतील टोलनाक्यावरती, आपल्या संरक्षणासाठी ते थांबलेले आहेत, त्यांच्यासाठी आपण त्यांना का दोन वेळ आपण त्यांना का चहा नाही देऊ शकत, किंवा जेवण आपण त्यांना का नाही देऊ शकत. ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही 22 मार्चपासून म्हणजे आज 33वा दिवस आहे, एकदम शांततेने आणि सुरक्षित असून आम्ही 5 जणांनी असं तयार केलं आहे की आपण कुठल्याही व्यक्तीला उपाशी राहू द्यायचं नाही आहे. चहाची वेळ असेल तर चहा, दुपारची वेळ असेल तर फ्रूट, संध्याकाळची वेळ असेल तर त्यांना जेवण. तर अशा पद्धतीने आजपर्यंत हे कार्यक्रम चालू आहे आणि इथून पुढे आम्ही जोपर्यंत लॉकडाऊनचा काळ संपला जात नाही तिथपर्यंत आम्ही ते चालू ठेवणार आहोत. मी बऱ्याच लोकांचे मला कॉल येतात की तुम्ही खूप छान काम करताय, तुम्ही म्हणजे खूप गोष्टी आवडतात आम्हाला तुमच्या, तर आमच्याकडून तुम्हाला डोनेशन लागलं किंवा अजून काही लागलं किंवा संस्थेची काही मदत असेल तर आमच्याकडून घ्या. पण अजूनपर्यंत मी कोणाचं 1 रुपयाचं मदत घेतली नाही आहे आणि घेणारही नाही आहे. अशा प्रकारे आमचं काम चालू आहे. सकाळी आपण गुळ, लिंबू याचा चहा बनवतो ज्याने की एनर्जी वाढते. पोलिसांची असेल, डॉक्टरांची असेल किंवा काही गरजू कामगार असतात, छोटी छोटी मुलं घेऊन जातात त्यांच्या त्यांच्यासाठी, किंवा दुपारी जेवण असतं, कधी फ्रुट्स असतं आणि प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये आपण त्यांच्यासाठी जेवण बनवण्याचं काम करतो. एकाच दिवशी नाही बनवत. परवा आमच्याकडे कार्यक्रम झाला तर आम्ही आमरस चपाती त्यांना हे केलं. आम्ही असं विचार नाही केलं की अनोळखी व्यक्ती आहेत यांच्यासोबत आपण आमरस चपाती कसं शेअर करू शकतो. मला वाटलं मी केलं आणि मला खूप खरंच खूप आवड आहे. माझ्याबरोबर माझ्या घरातलेही सदस्य खूप चांगल्या पद्धतीने मला सपोर्ट करतात. स्टार महाराष्ट्र न्यूज हॅवेली पुणे.